अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या लॉ कॉलेजच्या वतीने विधी शाखेच्या ज्या विद्यार्थ्यांना मागील प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना आता प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लॉ कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी प्राचार्य मच्छिंद्र तांबे यांनी आवाहन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा विधी महाविद्यालयामध्ये 5 वर्षीय व 3 वर्षीय विधी अभ्यासक्रम BA LLB 5 वर्षीय आणि LLB 3 वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आलेली होती आणि या सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातूनच विधी महाविद्यालयामध्ये 3 वर्षीय 5 वर्षीय विधी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यापैकी इयत्ता 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेची तिसरी जी फेरी जी आहे तर ती तिसरी फेरी नुकतीच संपन्न झालेली आहे आणि तिसऱ्या फेरी अंतर्गत सुद्धा विविध विधी महाविद्यालयांमध्ये आजही 12वीनंतरच्या BA LLB 5 वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या जागा रिक्त राहिलेल्या असल्याने या रिक्त जागेवर प्रवेश देण्याकामी ती चौथीची जी फेरी जी आहे तर ती चौथी फेरीचा प्रारंभ दिनांक 18 सप्टेंबर 2018 सुरुवात झालेली आहे आणि दिनांक 18 सप्टेंबर 2018 ज्याही विद्यार्थ्यांनी 12वीनंतर 5 वर्षीय विद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळण्याकामी राज्य शासनाने घेतलेली सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली आहे परंतु पहिल्या 3 फेरीमध्ये त्यांचा आत्तापर्यंत प्रवेश होऊ शकलेला नाही अशा विद्यार्थ्यांना आव्हान करण्यात येते की त्यांनी दिनांक 18 सप्टेंबर 2018 ते दिनांक 22 सप्टेंबर 2018 अहमदनगर येथील न्यू लॉ कॉलेज अहमदनगर या विधी महाविद्यालयाला आपण भेट द्यावायची आहे, संपर्क करावायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण महाविद्यालयीन पातळीवर प्रवेशासाठीचे जे काही अर्ज जे आहेत तर ते या 4 दिवसांमध्ये आपल्याला सादर करावायचे आहेत. जे विद्यार्थी 22 सप्टेंबर 2018 असे अर्ज सादर करतील त्यांचा त्याच विद्यार्थ्यांचा चौथ्या प्रवेश फेरीसाठी विचारात घेतले जातील व त्यांनाच प्रवेश मिळतील आणि ही चौथी फेरी झाल्यानंतर यानंतर 5वी फेरी होणार नाही असं शासनाने जाहीर केलेले आहे. त्यामुळे विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची शेवटची संधी आहे. तरी सर्व प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आव्हान की आपण महाविद्यालयाला संपर्क करून आपला प्रवेश मिळणे निश्चित करावा. विधी शाखेच्या 12वीनंतर प्रथम वर्षाच्या पहिल्या 3 ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या पूर्ण झाल्या असून आता महाविद्यालयीन पातळीवर प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांना 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंत प्रवेश अर्ज दाखल करावा लागणार आहे अशी माहिती प्राचार्य तांबे यांनी दिली आहे. प्रतिनिधी रोहित वाळके, महाराष्ट्र 7 न्यूज, अहमदनगर.